नमस्कार. मध्ये आपण भूगोल विषयाचा परिचय करून घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यात इतर विषयांशी असलेला भूगोलाचा संबंध. आणि मी प्रस्तावनेत म्हणलं होतं की भूगोल शिकायला सगळे विषय लागतात, त्यामुळे एकंदरीत ती कशी प्रक्रिया आहे, शेवटी तुम्ही कुठल्या बाजूला उभे आहात त्यानुसार तुम्ही त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलत जातो. आणि मुख्यतः भूगोल शिकण्याच्या पद्धती काय असू शकतील आणि त्याचे अप्रोचेस काय असू शकतील आणि त्यातला सध्या चर्चेत असलेला म्हणून रिजनल आणि सिस्टमॅटिक या दोन अप्रोच बद्दल आपण चर्चा केली. आणि खरं म्हणजे ते काही वेगळं नाहीये, फक्त तुम्ही कुठून बघता याच्यावरती आहे. आणि ती प्रादेशिक जो आहे रिजनल तो कशा, त्याच्यात पण एक लॉजिक कसं आहे, ती नुसती एका रिजनची गोळा केलेली इन्फॉर्मेशन नसून भूगोलाच्या दृष्टीनं पण तो एक लॉजिकल सिक्वेन्स आहे. भूगोल म्हटलं की मग पहिल्या तासापासून आपण बघतोय की इतर अनेक विषय या सगळ्यामध्ये येतात आणि शेवटी हे येऊन पोचत ते मुळात निर्माण कशापासून झालेलं आहे हे सगळं विश्व. त्यामुळे ते निर्मितीची प्रक्रिया पण भूगोलाच्या सुरुवातीमध्ये येते आणि मग हवामान येतं, पृथ्वी येते, सूर्य येतो, मग त्यांचे एकमेकांशी, सूर्य पृथ्वीचा एकमेकांशी असलेला संबंध, यातून खरं भूगोल निर्माण होतो आणि सगळं जग शेवटी त्या दोघांच्या संबंधातनं निर्माण झालेलं आहे. त्यामुळं एक भाग पृथ्वी आणि इतर ग्रहगोल असा सगळा येतो आणि त्याला जोडून पृथ्वी आणि पृथ्वीवरच्या वातावरणाचे घटक आले की आपण मुख्यतः त्याचं पर्यावरण येतं आणि पर्यावरणातला मुख्य भाग माणूस येतो. त्यामुळं पर्यावरण, पृथ्वी आणि माणूस यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत आणि भूगोल शिकवत असताना हे रिलेशन आपण कसं चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करावं, या दृष्टीनं आत्ताच्या सत्रामध्ये डॉक्टर संजीव नलावडे सर आपल्या बरोबर संवाद करणार आहेत. सरांची माझी पहिल्यांदा जेव्हा ओळख झाली तेव्हा सर भूगोलाचं येते मला माहिती नव्हतं. मी सरांना पर्यावरण शास्त्र किंवा ऑर्निथॉलॉजीचा प्राध्यापक आहे असं समजत होतो बरेच दिवस. मी तेच म्हटलं की हे जे नातं आहे पृथ्वी, पर्यावरण आणि माणूस, हे सरांच्या अभ्यासात अतिशय गुंतलेलं आहे. सरांचा अभ्यासाचा विषय भूगोल आहे पण सर पुण्यामध्ये पक्षीतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. पर्यावरणाचा अभ्यास, पर्यावरण तज्ज्ञ म्हणून पण सरांचा अभ्यास आहे. पश्चिम घाटाची जैवविविधता हा सरांचा अभ्यासाचा विषय आहे आणि सध्या गेले वर्ष, दोन वर्ष आपण पश्चिम घाटातल्या जैवविविधतेबद्दल जी चर्चा चालू आहे त्याचा मुळात जो अभ्यास झाला पश्चिम घाट बचाव मोहिमेच्या वेळेला, त्यावेळेपासून सगळे सर ह्या अभ्यासामध्ये आहेत. पुण्यातले पक्षी, पुणे परिसरातले पक्षी यांचं डॉक्युमेंटेशन आणि त्याचा अभ्यास, त्याच्यावरची पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत. आणि मुळात निसर्ग कसा बघायचा असतो याच्याबद्दल सर अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे अनुभव सांगत हे सगळं मांडत असतात. म्हणजे ढगात पण काहीतरी बघण्यासारखं असतं हे मी सरांकडनं शिकलो. म्हणजे जरी मी वनस्पती बघायला शिकलो असलो माझ्या अभ्यासाचा विषय म्हणून, तरी ते मगाशी जे आलं ना, आपली चौकट डिफाईन केली की चौकटी पलीकडे जायचं सवय राहत नाही, तशाच पद्धतीचं आहे. पण ही चौकट मोडायची कशी असते अभ्यासाची, आणि अनेक चौकटी एकमेकात तुम्ही गुंफत जायचं असतात तरच अभ्यास चांगला होत जातो हे मी सरांकडनं शिकलो. त्यामुळं आज हे जे तीन आयाम आपण म्हणतोय की पृथ्वी, माणूस आणि पर्यावरण, हे सगळे एकमेकात कसे गुंफलेले आहेत आणि त्याचा भूगोलाशी संबंध कसा आहे आणि मुळात हे विद्यार्थ्यांपर्यंत आपण नातं कसं पोहोचवायचं, या दृष्टीनं मांडणी करावी अशी मी सरांना विनंती करतो. नमस्कार. पृथ्वी, पर्यावरण आणि भूगोल यांचं काय नातं आहे आणि या विषयावर मला वाटतं एक 50 व्याख्यानं होऊ शकतात असं माझं मत आहे, कारण इतका हा व्यापक विषय आहे. तर मी थोडंसं ग्लोबल टू लोकल असा याची मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण सुरुवात पृथ्वीपासूनच करूया. आणि आपण पृथ्वीचा अभ्यास मुलांना जेव्हा सांगत असतो पृथ्वीविषयी वेगवेगळ्या प्रकारची माहिती, तेव्हा अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची माहिती आपण त्यांना देतो आणि अक्षवृत्तांची निर्मिती कशी झाली, रेखावृत्तांची निर्मिती कशी झाली याविषयी काही त्यांना तपशील आपण देत असतो. तर मगाशी जसं सरांनी सांगितलं की सूर्य आणि पृथ्वी यांच्या नात्यातनं हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे, तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त दोन्हीची निर्मितीसुद्धा, विशिष्ट अक्षवृत्तांची, ही
सूर्य आणि पृथ्वी यांच्या नात्यातूनच निर्माण झालेली आहे. सूर्य तसं एक दक्षिणायन आणि उत्तरायण असं दरवर्षी चालू असतं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो उत्तरेला सरकतोय आणि तो दक्षिणेला सरकतोय. सूर्य आहे जागेवरच, फक्त पृथ्वीचा सूर्याशी केलेला कोन जो आहे तो थोडा बदलत असतो, त्यामुळे आपल्याला तो भास होतो, म्हणून आपण त्याला म्हणतो भासमान भ्रमण. तर आत्ता ऑगस्ट महिना चालू आहे, आत्ता सूर्य दक्षिणेकडच्या प्रवासाला गेलेला आहे निघून, आणि 21 जूनला तो आपल्या डोक्यावर होता. आणि 21 जून हा उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे, 14 तासांचा दिवस साधारण. ते खरं म्हणजे 13 तास आणि काय 56 मिनटं आणि अजून काही सेकंद, पण ते 14 तास, 14 तासांचा दिवस आणि 10 तासांची रात्र असं ते साधारण गणित आहे. म्हणजे त्या दिवशी सूर्य चक्क कर्कवृत्तावर होता थोडक्यात. आणि कर्कवृत्त हे आता सर म्हणाले की उद्या तुम्हाला 23:30 जे वृत्त आहे त्याची गंमत उद्या सांगितली जाणार आहे. तर उत्तरेला कर्कवृत्त आहे आणि दक्षिणेला त्याचा जो काउंटर पार्ट आहे, कर्कवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि दक्षिणेला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न जे ऑस्ट्रेलिया वगैरे या देशांच्या मध्यातून जातं, कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जातं. आणि या 21 जूनला सूर्य कर्कवृत्ताच्या डोक्यावर होता, त्यामुळे त्याची किरणं आपल्या डोक्यावर 90 अंशाचा कोन करत होती. त्यामुळे आणि होतं काय की आपल्याकडे खरा उन्हाळा एप्रिल मे मध्ये असतो, सर्वाधिक तापमान आपल्याकडे नोंदवलं जातं एप्रिलमध्ये, की जेव्हा सूर्याची किरणं ही 90 अंशाचा नसून एक 88-87 वगैरे अंशाचा कोण करत असतात, 85 वगैरे अंशाचा कोण करत असतात. आणि प्रत्यक्ष ज्या दिवशी 90 अंशाचा कोण करतात ही किरणं, तो दिवस आपल्याकडचा हॉटेस्ट डे नाही आहे. त्याचं कारण म्हणजे मोसमी पाऊस सुरू झालेला असतो, त्यामुळे आपल्या सर्वांच्या म्हणजे आपल्या अख्ख्या देशावर ढगांची चादर असते असं आपण म्हणूया. त्यामुळे सूर्याची किरणं जी आहे ती अडवली जातात आणि दिवस मोठा तो असतोच, म्हणजे त्याच्यात काही बदल होत नाही, पण सूर्याच्या किरणांची तीव्रता जी आहे ती जाणवत नाही. 90 अंश म्हटल्यानंतर जी जाणवायला हवी ती जाणवत नाही. त्याचं कारण तो मोसमी पाऊसमध्येच टपकलेला असतो, टपकलेला नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे, तो आलेला असतो तो. तर अशा प्रकारे ते ढगांचं ते छान आच्छादन आपल्या डोक्यावर असतं, त्यामुळे आपल्याला जाणवत नाही त्याची उष्णता. आणि आत्ता 23 सप्टेंबरला सूर्य हा विषुववृत्तावर असणार आहे, आणि ज्या दिवशी अख्ख्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र समसमान असते, 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र, तसाच तो पुढे सरकणार आहे. त्याचं ते भासमान भ्रमण चालू राहणार आहे आणि 22 किंवा 23 डिसेंबरला तो मकरवृत्तावर असेल, म्हणजे ऑस्ट्रेलिया. त्या सुमारास आपल्याकडे हिवाळा असतो, कारण सूर्याची किरणं आपल्याकडे तिरपी पडतात, आणि त्यांच्याकडे उन्हाळा असेल ऑस्ट्रेलियामध्ये, म्हणजे असतो. आणि 23 डिसेंबरनंतर पुन्हा उत्तरेकडे त्याचं भासमान भ्रमण सुरू होतं आणि येता येता वाटेत 21 मार्चला सूर्य पुन्हा एकदा विषुववृत्तावर येतो डोक्यावर. 23 सप्टेंबरला एकदा तो विषुववृत्ताच्या डोक्यावर असणार आहे, म्हणजे विषुववृत्तावर सूर्याची किरणं 90 अंशांनी पडणार आहेत, काटकोनामध्ये पडणार आहेत. किती केव्हा? 23 तारखेला, 23 सप्टेंबर. पुन्हा ती 21 मार्चला काटकोनामध्ये पडणार आहे आणि मग सूर्य उत्तरेकडे सरकत 21 जून 22 जून या दिवशी आपल्या डोक्यावर येतो. आता पूर्वजांनी हे सूर्याचं हे जे कोण आहेत ते मोजले आणि त्याच्यावरनं त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की 23.5 अंश उत्तर आणि 23.5 अंश दक्षिण हे कशावरनं ठरवलं, तर सूर्य 90 अंश, सूर्याची किरणं 90 अंशाचा कोण करतात अशी सर्वात उत्तरेकडची जागा कोणती, तर ती ही हा पट्टा किंवा ही रेघ किंवा हे अक्षवृत्त. आणि तसंच त्याचं दक्षिणेकडे त्याला मग आपण 23.5 कर्कवृत्त आणि मकरवृत्त हे केलं. आणि त्याच्या ही दोन्ही रेषा ओलांडून तुम्ही ध्रुवाकडे गेलात तर कधीही आयुष्यात कधीही सूर्याची किरणं काटकोनामध्ये पडत नाहीत, त्यांचा कोण हा 90 पेक्षा कमीच असतो. आणि ध्रुवावर वगैरे तर तो अक्षरशः तो 10 अंश वगैरे इतका कमी असतो, म्हणजे सूर्य क्षितिजावर असतो, ज्याला आपण 6 महिन्याची रात्र म्हणतो. तर जेव्हा केव्हा 6 महिन्याचा दिवस असतो तेव्हा तर अक्षरशः सूर्य तिथे क्षितिजावर असतो, थोडा वर येतो, 15 डिग्री वर आला म्हणजे 12:00 आणि 10 डिग्री 5 डिग्री वर गेला म्हणजे रात्र झाली, मध्यरात्रीचे 12. सूर्य आकाशात 24 तास दिसतोच आहे, फक्त त्याच्या पोझिशनवरनं ते दुपारचे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा घड्याळं नव्हती तेव्हा. आता घड्याळं असल्यामुळे काही प्रश्नच नाही हे समजायला आलं लक्षात. तर अशा प्रकारे आता ही जी वृत्त पाडलेली आहेत ही दोन्ही 23.5 उत्तर आणि 23.5 दक्षिण याच्या पलीकडे दोन रेषा अशा आहेत 67.5 उत्तर आणि 67.5 दक्षिण.
आता 66.5 उत्तर जे आहे 66.5 नॉर्थ त्याला आर्क्टिक वृत्त किंवा आर्क्टिक सर्कल असं म्हटलं जातं आणि त्याचा काउंटर पार्ट जो आहे दक्षिणेला 66.5 साऊथ 66.5 दक्षिण हा आहे अंटार्क्टिक सर्कल. आर्क्टिक कारण या भागात आर्क्टिक समुद्र आहे तिकडे अंटार्क्टिका आहे त्यामुळे त्याला योग्य नावं त्यांनी दिलेली आहे. आणि हा जो 6 महिन्यांचा दिवस 6 महिन्यांची रात्र हा जो चमत्कार आहे हा त्या 66.5 पलीकडे अनुभवला येतो त्याच्या अलीकडे तो अनुभवला येत नाही. आता माणसाचा एक असा चमत्कारिक स्वभाव आहे की प्रत्येक गोष्टीचं कॅटेगरायझेशन करायचं वर्गीकरण करायचं खूप आपल्या सवय आहे वर्गीकरण करण्याची प्रत्येक गोष्टीची. त्याचे फायदे आहेत त्याचे तोटे पण असू शकतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी एक त्याला मांडणी करायची कुठल्याही गोष्टीची अशी माणसाची सवय आहे. कारण आपल्याला लॉजिक जे आहे जे इतर प्राण्यांना कमी प्रमाणात आहे दिलेलं ते आपल्याला जास्त प्रमाणात अति काही काही वेळेस आपण अतिच करतो त्याचा अतिच वापर करतो. म्हणजे उदाहरणार्थ युद्ध तिथे काही लॉजिक वगैरे आपल्याला दिसत नाही. कोणी इस्रायलनी पॅलेस्टाईनवर हल्ला करून काय 1800 पॅलेस्टिनी मेले वगैरे हे जे काय चाललेलं आहे तर तिथे काही कुठलं लॉजिक दोन्ही बाजूनी तुम्ही लावू शकत नाही असं आहे. पण अनेक ठिकाणी लॉजिक लावलेलं असल्यामुळे माणसाने पृथ्वीचे 3 भाग केले उष्णकटिबंध ट्रॉपिक्स समशीतोष्ण कटिबंध टेम्परेट आणि शीतकटिबंध. 0 ते 23.5 उत्तर आणि दक्षिण हा आहे उष्णकटिबंध ट्रॉपिक्स. 23.5 पलीकडे 66.5 दोन्ही गोलार्धामध्ये हा आहे टेम्परेट किंवा समशीतोष्ण. आणि 66.5 पलीकडे उत्तर ध्रुवबिंदूपर्यंत आणि दक्षिण ध्रुवबिंदूपर्यंत 90 उत्तर 90 दक्षिण शीतकटिबंध अशी ढोबळ मांडणी केलेली आहे. ढोबळ हे लक्षात घ्या म्हणजे असं नाही की तुम्ही 23.5 ओलांडलं की लगेच थंडी वाजायला सुरुवात असं नसतं काही. म्हणजे ही ढोबळ मांडणी आपण केली आपल्या सोयीसाठी. प्रत्यक्षात उष्णकटिबंधीय हवामान हे 23.5 पलीकडे असू शकतो. भारतामध्ये उष्णकटिबंधीय हवामान हे 23.5 पलीकडे जवळजवळ 28, 27, 30 पर्यंत सुद्धा आढळतं आलं लक्षात. त्याचं कारण हिमालय आहे हे लक्षात घ्या. आता अशा प्रकारे ही मांडणी केली आपण उष्णकटिबंध समशीतोष्ण आणि शीत त्याच्या नावामध्येच त्याचे अर्थ दडलेले आहेत. उष्णकटिबंध म्हणजे वर्षभर भरपूर उष्णता असणार आहे. समशीतोष्ण कटिबंध म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा यांच्या तापमानात खूप फरक नाही त्यामुळे समशीत उष्ण हा जो शब्द आलेला आहे. आणि शीतकटिबंध म्हणजे वर्षाचे 9 महिने कडक थंडी आणि तापमान 0 किंवा 0 खाली किंवा त्याच्या आसपास उन्हाळा अतिशय अल्प 1-2 महिने जास्तीत जास्त. आता नुसता उष्णकटिबंध म्हणून आपण सोडून देऊ शकत नाही त्याच्यामध्ये सुद्धा भेद आहेत. आता उष्णकटिबंधाचं मूलभूत वैशिष्ट्य काय की भरपूर तापमान उष्णकटिबंध तापमान खूप आहे. पण याच उष्णकटिबंधामध्ये पाऊस मात्र कमी जास्त होताना दिसतो. तापमान जास्त ही गोष्ट असण्याचं कारण का तर 2 सूर्य डोक्यावर येतो विषुववृत्ताच्या आणि याशिवाय उरलेल्या जे उष्णकटिबंधाचा भाग आहे उत्तरेकडे दक्षिणेकडे तिथे किमान वर्षातनं एकदा डोक्यावर येतो त्यामुळे उष्णता जास्त आहे. उष्णता मिळण्याचं प्रमाण जास्त आहे सूर्याकडून त्यामुळे उष्णतेचं प्रमाणही जास्त आहे. आता अशा या उष्णकटिबंधामध्ये पाऊसमान मात्र कमी अधिक आहे. या उष्णकटिबंधामध्ये विषुववृत्तावर दररोज पाऊस पडतो. म्हणजे दुपार 2-3 पर्यंत प्रचंड उकडतं आणि दुपारी 3 वाजता अचानक 3 म्हणजे एक्झॅक्ट 3 नाही 3 साडेतीन 4 वाजता अचानक ढग जमून येतात आणि संध्याकाळी पाऊस पडतो 4 पुढे. हा पाऊस जेमतेम तासभर टिकतो 1-2 तास आणि संध्याकाळी 7 वाजता इतकं स्वच्छ असतं आकाश की खरंच पाऊस पडलाय की नाही असं वाटावं. तर हा आरोह पर्जन्य जो आहे म्हणजे ऊर्ध्वगामी प्रवाह विषुववृत्तावर कारण वर्षातनं 2 सूर्य डोक्यावर येतोय त्यामुळे सूर्याची उष्णता देण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सतत जमीन तापणे जमीनलगेची हवा तापणे ती हवा तापल्यामुळे प्रसरण पावणे प्रसरण पावल्यामुळे वर उचलली जाणे त्या हवेची जागा कडेची हवा येऊन घेणे ती पुन्हा तापणे प्रसरण पावणे ती आधीवर गेलेल्या हवेला मागून तिने ढकलणे पुन्हा तिची जागा तिसऱ्या हवेने घेणे हे दुपारी 2-3 पर्यंत चालू असतं. आणि मग हे सकाळीची हवा वर ढकलली गेलेली आहे त्या हवेमध्ये बाष्प पण असतं त्यामुळे वर ढग तयार होतात आणि साधारण संध्याकाळी बाष्प खाली यायला म्हणजे पाऊस पडायला योग्य परिस्थिती कारण ऊर्ध्वगामी प्रवाह मंदावतात दुपारी 3 नंतर आणि ते मंदावले की हे जे बाष्पवर जमा झालेलं आहे ते जड असतं ते जड होतं
जोपर्यंत त्याला खालून ढकलत होते तोपर्यंत ते तिथे तरंगत होतं किंवा बर्ड चाललेलं होतं. पण त्याला एकदा खालून ढकलणारी शक्ती कमी झाली, मंदावली की ते खाली येणार, मग ते संध्याकाळी पाऊस पडतो. तर अशा प्रकारे विषुवृत्तावर दररोज पाऊस असतो. त्यानंतर मोसमी हवामान जे आहे, साधारण 1-8 ते 10 अंशाच्या पलीकडे विषुवृत्ताचं हवामान हे साधारण दोन्ही बाजूला, विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला 10 अंश उत्तर 10 अंश दक्षिण ही साधारण त्याची मर्यादा आहे, म्हणजे दररोज पाऊस पडण्याची हे जे काय आहे ते. त्याच्या साधारण पलीकडे, सगळीकडे नाही पण दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिकेचा पूर्व किनारा, ऑस्ट्रेलियाचा उत्तर किनारा, इंडोनेशिया हा जो भाग आहे, इथे मोसमी प्रकारचं हवामान आपल्याला दिसतं. आणि मोसमी हा शब्द मावसीम असा एक, म्हणजे त्याचे वेगळे थेअरीज आहेत. काही जण म्हणतात मावसीम अरबी भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ सीझन्स म्हणजे ऋतू, हंगाम, त्याच्यावरनं मोसम हा शब्द आलेला आहे असं पण काही जण म्हणतात. काही जण एक मावसीन म्हणून शब्द आहे मलेशियन भाषेतला, त्याचाही अर्थ असा सीझन बिझन असा त्याचा अर्थ आहे, मग त्याच्यावरनं आला आहे असं जो काय आला असेल तो, आपण त्याची काळजी करायचं कारण नाही. दावे म्हणजे पश्चिमेकडून आला आहे का पूर्वेकडून आला आहे, पाऊस पडतोय ना व्यवस्थित हे जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे मोसमी पाऊस जो आहे, मोसमी वारे आणि त्यामुळे पडणारा मोसमी पाऊस आणि मोसमी हवामान अशी ती संकल्पना आहे एकापुढे एक. आता मोसमी पाऊस पडायला एका बाजूला प्रचंड मोठं भूपृष्ठ आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठं जलपृष्ठ आणि हे दोन्ही उष्णकटिबंधामध्ये अशी स्थिती लागते. त्यातलं जलपृष्ठ हे विषुवृत्ताच्या बाजूला असायला हवंय आणि भूपृष्ठ जे आहे ते ध्रुवाच्या बाजूला असायला हवे शक्यतो. अगदी हार्ड अँड फास्ट नियम नाही, कारण आफ्रिकेमध्ये असं दिसतं की तिथे काही भूपृष्ठ पश्चिमेला आहे आणि जलपृष्ठ पूर्वेला आहे, मला लक्षात येईल. आता अशी जर अवस्था असेल की हिंदी महासागर, म्हणजे आदर्श स्थिती कुठे, हिंदी महासागर आणि भारतीय उपखंड अत्यंत आदर्श स्थिती आणि सर्वात आदर्श मोसमी पाऊस भारतामध्ये पडतो हे लक्षात घ्या, आदर्शवत मोसमी पाऊस. आता जेव्हा एप्रिलमध्ये सूर्य आपल्याकडे सरकतो, एप्रिलमध्ये आपला कडक उन्हाळा आहे, तापमान उत्तर भारतामध्ये 40 पुढे गेलेलं आहे आणि सर्वाधिक तापमान राजस्थानच्या उत्तर भागामध्ये किंवा पंजाबमध्ये किंवा लगतच्या पाकिस्तानातल्या सिंध आणि पंजाब प्रांतात असतो आणि जाकोबाबाद या नावाचं ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये, इथे सर्वाधिक तापमानाची नोंद आपल्या भागात होते, म्हणजे 50-51-52 इथपर्यंत तापमान जातं. आणि भारतामध्ये श्रीगंगानगर, पंजाबला लागून असलेला राजस्थानमधला जो जिल्हा आहे श्रीगंगानगर, तिथे 48 तापमान जातं. यावर्षी 49-48 काहीतरी गेलेलं होतं. ही परिस्थिती असते एप्रिल महिन्यात, एप्रिल मे आपला उन्हाळा. आता त्यामुळे इथे कमी भाराचा पट्टा निर्माण होतो, कमी भाराचा प्रदेश निर्माण होतो. आता या सुमारास दक्षिणेकडे हिवाळा चालू आहे, म्हणजे विषुवृत्ताच्या पल्याड, त्यामुळे तिथे जास्त भाराची परिस्थिती निर्माण होते. हिंदी महासागराच्या दक्षिण भागामध्ये वायुभार जास्त आहे. निसर्गातला नियम असा आहे की जास्त भाराकडून कमी भाराकडे हवा नेहमी वाहते, हवा वाहते आणि त्याला आपण वारा म्हणतो. त्यामुळे ते वारे तिकडून आकर्षित केले जातात, खेचले जातात आणि ते विषुवृत्त ओलांडून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर या मार्गे आशिया, दक्षिण आशियाच्या दिशेने येतात. या प्रवासामध्ये ते बाष्प गोळा करतात आणि मग वाटेत पहिली गोष्ट त्यांना सह्याद्री लागतो, म्हणजे अरबी समुद्रातून जी ब्रँच येते तिला सह्याद्री लागतो, बंगालच्या उपसागरातून जी ब्रँच येते तिला हिमालय आडवा येतो. आणि असं होत होत सर्वात आधी पाऊस पडतो तो अंदमान निकोबार 25 मे, त्यानंतर 1 जून कन्याकुमारी, 7 जून महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, गोवा वगैरे, आणि असं होत होत 1 जुलैला दिल्ली असं साधारण तो, कारण दक्षिणेकडून येत असल्यामुळे तो आधी खालच्या प्रदेशांना दक्षिणेकडच्या, मग हळूहळू तो उत्तरेकडे सरकत जातो. वाटेत सह्याद्री आडवा आल्यामुळे त्याचा वेग थोडा मंदावतो. त्यामुळे 7 जून आणि 1 जुलै हा जो फरक आहे, महाराष्ट्रात 7 जुलै आणि दिल्लीला 1 जुलै हा फरक का, त्याचं कारण तो मध्ये सह्याद्री आडवा आलेला आहे, तिथे थोडा त्याचा वेग अरेस्ट होतो किंवा तो थोडा मंदावतो वेग. तर अशा प्रकारे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने आपल्याकडे पाऊस मिळतो. दक्षिणेला पाऊस आपल्या आधी 15 दिवस सुरू होतो आणि आपल्या नंतर 15 दिवस असतो. मान्सून ज्याला रिट्रीट म्हणतात, म्हणजे मान्सून माघारी जातो,
परतीचा मान्सून. तर रिट्रीट सुरू होते 15 सप्टेंबरला राजस्थानमध्ये. मुळात राजस्थानला पाऊस पोचतो 1 जुलैला. 15 सप्टेंबरला रिट्रीट सुरू होते, म्हणजे तिथे पावसाळा किती झाला, 2.5 महिने. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 15 दिवस आपल्याकडे अंदाजे तो रिट झाला असतो. तसंच हिमालय नसतं तर काय झालं असतं, तर कदाचित भारत नावाचा देश निर्माणच झाला नसता अशी शक्यता आहे. म्हणजे आपण हिमालयाचे शतशः सहस्रशः आभार मानायला हवे की भारतीय म्हणून जी काही एक सभ्यता निर्माण व्हायला जी एक स्वतंत्र परिस्थिती मिळाली भौगोलिक, ती त्या हिमालयामध्ये मिळाली आपल्याला. हिमालय जर नसता तर तिबेटमधले अति थंड वारे हे भारतावर केव्हा चालून आले असे, जे आज अडतात हिमालयामध्ये आणि आपल्याकडे त्याचा काही त्रास होत नाही किंवा अल्पशा त्रास होतो आपल्याला, ते सगळे चालून आले असते इथे. आणि मग गंगेच्या खोऱ्यामध्ये जे आपल्याला सुजलाम सुफलाम स्थिती दिसतीये, ती दिसलीच नसती. तिथे काही पिकलं नसतं. आणि तिबेटमध्ये जी अवस्था आहे अतिथंडीमुळे, साधारण त्याला जवळची अवस्था इकडे दिसली असते. आणि मुळात ह्या मैदानाची निर्मिती हिमालयामुळे झालेली. हिमालयातल्या नद्या व्हायला लागल्या, त्यांनी तिथे खनन केलं, त्यांनी तिथे गाळ वाहून आणला आणि हा जो खड्डा आहे टेथिसीचा हा भरून काढला त्यांनी. आलं लक्षात, म्हणजे गंगेच्या खोऱ्याची निर्मिती त्या मैदानाची हिमालयामुळे झालेली आहे. हिमालय नसतं तर ते मैदान पण तयार झालं नसतं, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हिमालयाचे मोठे उपकार आहेत. मुलांना जो क्रॉस सेक्शन तुम्ही वेगळ्या प्रकारचे, म्हणजे उदाहरणार्थ कोकणापासून अख्खा कोकणपट्टी, सह्याद्री आणि दख्खन जो पठार, याचा एक क्रॉस सेक्शन त्यांना काढायला लावायचा. आणि तो क्रॉस सेक्शन जनरल काढायला सांगायचं नाही, गावांची नावं द्यायची की हां हे इथे अलिबाग आहे, हां आता इथे हे खंडाळा आहे, इथे हे वडगाव मावळ आहे, हां इथे पुणे शहर आहे, इथे काय बारामती किंवा काय जे असेल ते. तुम्ही गावांची नावं दिली की त्यांचं इमॅजिनेशन वाढतं लगेच. तुम्ही नुसताच एक क्रॉस सेक्शन काढला आणि हा कोकणपट्टी आणि हा सह्याद्री हा घाटप्रदेश आणि हा दख्खन पठार आहे, तर त्यांचं इमॅजिनेशन होतं त्यांचं, नाही असं नाही. पण गावांची नावं दिली की ते जास्त पट डोक्यात बसायला त्यांचा वाव मिळतो. तसंच हिमालयाचंही करता येईल एक क्रॉस सेक्शन आपल्या इकडून तिकडे. आणि हिमालयाचा इकडून उतार जास्त आहे, इथून जास्त चढण आहे. आणि पलीकडच्या बाजूला आपण उतरतो तिबेटच्या पठारावर, तर तिकडे उतरायला कमी आहे. म्हणजे जसं आपल्या इथे एकदा महाबळेश्वरला एकदा सहज आम्ही नेली आणि ती मुलं त्यांना सांगितलं होतं आधीच की जरा बाहेर निरीक्षण करा, लक्ष ठेवा. पण ते शेवटी मुलं ती मुलंच ना, त्यांनी ती भेंड्या सुरू झाल्या गाण्यांच्या आणि त्याच्यात ती वावत गेली आणि त्यांना ते लक्षात आलं नाही. मग महाबळेश्वरला पोचल्यानंतर त्यांना विचारलं की आपण चढून आलोय का उतरून आलोय, तर ते अनेकांना सांगता येईना. हा वाटेत घास घाटरस्ता लागल्यासारखं वाटलं पण काय कळत नाही. मग त्यातला एक मुलगा चुंठणीत होता, ज्याला गाण्याविषयी काही फारशी आवड नसल्यामुळे तो एकदम शेवटी बसला होता, शेवटच्या भागावर आणि खिडकीत बसला होता. तर तो म्हणला की हां सर आपण कात्रज घाट खूप चढलो आपण आणि पलीकडे पटकन उतरलो, म्हणजे मग पुण्याची पातळी आणि पलीकडे आपण उतरलो खेडेशिवपूरला, ती पातळी वरची असली पाहिजे कारण हा मध्ये घाट. मग तिथे आपण जात राहिलो निरेच्या खोऱ्यामध्ये, निरा नदी लागली वाटेत, ती ओलांडली आणि अजूनही घाट लागला, तोही खूप चढला आपण आणि पलीकडे पटकन खाली उतरलो, म्हणजे खंडाळ्याचा घाट खंबाटकी. म्हणजे मग तिथे निरा नदीची पातळी आणि पलीकडे काय उर्मोडी किंवा काय ज्या नद्या आहेत कृष्णा वगैरे ते खोरं, त्यामुळे असं पुन्हा एक चढण आपण. आणि तो म्हणला शेवटी सर आपण अजूनही घाट चढलो वाईला आणि मग आपण काही उतरलो नाही, आपण वर जे आलो ते आता सपाटीवरच आपण चाललो. म्हणजे अशा प्रकारे तीन पातळ्या आपण चढून आलो हे त्यांनी बरोबर कागदावर काढून दाखवलं क्रॉस सेक्शन. तर हे जे काय आहे अंडरस्टँडिंग प्रवास करता करता त्याच्या हे लक्षात आलं. तर अशा प्रकारे तुम्ही हे मुलांवर सोडा किंवा तुम्ही सुद्धा त्यांना एक क्रॉस सेक्शन, क्रॉस सेक्शन ही एक चांगली पद्धत आहे. त्यानंतर भारतामध्ये मगाशी मी सांगितलं की मौसमी हवामान निर्माण व्हायला एक प्रचंड मोठं भूपृष्ठ आणि प्रचंड मोठं जलपृष्ठ हे कारणीभूत आहे. आणि भारताची जी अशी रचना आहे म्हणजे पेनिन्शुलर तिन्ही बाजूनी पाणी, तर ही रचना त्याला काही प्रमाणामध्ये कारणीभूत ठरलेली आहे. आता मगाशी मी सांगितलं की पावसाळ्याची लांबी आणि पाऊसमान याचा परिणाम वन प्रकारांवर होतो. म्हणजे भारतातले वन प्रकार आपण घेतले तर त्याला उष्णकटिबंधीय वन प्रकार आहे सगळे, म्हणजे ट्रॉपिकल फॉरेस्ट आहे, एक्सेप्ट ते हिमालयाचं सूचीपर्णी सोडलं
तर बाकी उर्वरित सर्व वनप्रकार हे उष्णकटिबंधीय प्रकारचे ट्रॉपिकल फॉरेस्ट आहे. त्याच्यामध्ये ट्रॉपिकल एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित, ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन अर्धसदाहरित, मग आहे ट्रॉपिकल डेसिड्युअस म्हणजे पानझडी. त्याचे पुन्हा दोन प्रकार आहेत, मॉइस्ट आणि ड्राय म्हणजे आर्द्र आणि शुष्क. मग ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट आहेत म्हणजे काटेरी. त्यानंतर अजून तीन प्रकार आहेत भारतामध्ये, एक आहे किनारपट्टी भरती ओटी इथली वनं जी आहेत ज्याला मॅंग्रोव म्हणतात किंवा कांजळी वनं म्हणतात, कारफुटी म्हणतात, ती एक आहे. राजस्थान गुजरातमध्ये डेझर्ट व्हेजिटेशन म्हणजे वाळवंटी प्रदेशातलं जीवन आहे. आणि मग हिमालय, हिमालयामध्ये मुख्यतः सूचिपर्णी. तर यातली ही सूचिपर्णी सोडल्यास उरलेले जे प्रकार आहेत त्यांचं पावसाशी खूप जवळचं नातं आहे. तर तुम्ही भारताचा पाऊसमानाचा नकाशा हा एका प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट शीटवर जर काढला आणि भारताचा वन प्रकार दाखवणारा नकाशा हा दुसऱ्या ट्रान्सपरंट शीटवर काढला, दोन्ही एकमेकांवर ठेवले, तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचं खूप जवळचं नातं आहे आणि शास्त्रज्ञांनी ते केव्हाच डिफाईन केलेलं आहे 100 वर्षापूर्वी. तर जिथे वर्षाला 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो तिथे सदाहरित वनं आहेत असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. 250 ते 300 या रेंजमधला जर पाऊस असेल तर तिथे अर्धसदाहरित सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट. 150 ते 200 225 ही जर पावसाची रेंज असेल तर मॉइस्ट डेसिड्युअस म्हणजे आर्द्र पानझडी. त्यानंतर 100 ते 150 सेंटीमीटर रेंज असेल तर शुष्क पानझडी. 100 पेक्षा कमी साधारण 40 ते 100 40 ते 90 ही रेंज असेल तर थॉर्न फॉरेस्ट म्हणजे काटेरी वन जे पुण्याच्या परिसरात आहे बोरीबाबळे. आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर ते राजस्थान गुजरात म्हणजे डेझर्ट व्हेजिटेशन. तर आता जंगलं जी आहे ती आपोआप आलेली नाही तर त्याचा पावसाशी नातं आहे. पावसाशी नातं कसं आहे तर ते मोसमी तुम्ही मॉडेल सांगितलं की त्यांना पाऊस कुठे कमी कुठे जास्त का जास्त हे सगळं त्यांच्या लक्षात येईल. आणि त्यामुळे सह्याद्रीमध्येच दक्षिण भागातच सदाहरित वनं जास्त का आहे कारण पावसाळा 6 महिने आहे आणि पाऊसमान पण जास्त आहे लक्षात. आणि जसजसं उत्तरेकडे जावं तसं सदाहरित वनं कमी होत जातात आणि मधल्या भागात सगळीकडे डिसिड्युअस जास्त आहे. आणि सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यामुळे काटेरी वनं जास्त आहे. तर असं त्यांना एकदा तो मोसमी पावसाचं मॉडेल आणि त्याला मध्ये आलेला हा सह्याद्री म्हणजे मग जंगलांची नातं त्यांना बरोबर जोडता येतो. आता नुसतं त्यांना सदाहरित वनं अर्धसदाहरित मग ते मॉइस्ट डेसिड्युअस हे सांगण्यापेक्षा त्यांना जर त्याचं स्ट्रक्चर काढून दाखवलं विषुवती अरण्य म्हणजे इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट तर ते मजल्यांचं आहे ते अरण्य. स्टोरीड फॉरेस्ट म्हणतात त्याला, मजले आहेत एकावर एक आणि सर्वात वरचा जो मजला आहे मग तुम्ही इथे त्याचं उंची दाखवू शकता की इथे काय साधारण एक 40 मीटर ते साधारण एक 20 मीटर त्यानंतर ही झाडं झुडप जी आहे ते 3 मीटर वगैरे असं कडेला तुम्ही उंची पण दाखवू शकता. आणि सर्वात वरचा जो थर आहे त्याला कॅनोपीड लेअर म्हणतात म्हणजे छत. आणि ही झाडं कशी वाढतात बघा तुम्ही, त्यांचे जे त्यांचं जे खोड आहे ते सरळ सरळ उंच वाढतं आणि फांद्या मात्र त्यांना एकदम टोकाशी आहेत. आणि अशा तऱ्हेनं ही सगळी झाडं शेजारी शेजारी त्यांच्या त्यांचं जे फांद्या आहेत किंवा कॅनोपी आहे ती एकमेकांमध्ये मिसळून गेलेली असते. त्यामुळे तुम्ही वरून बघताना गालीच्या हिरवा पसरलेल्या असं दिसतं. त्यांचं त्याच्या खाली साधारण एक ही उंची झाली 100 फूट 120 फूट बरोबर 40 मीटर त्याच्या खाली साधारण 60 फुटांवर 20 मीटर वगैरे दुसरा एक थर आहे झाडांचा आणि त्याच्या खाली जमिनी लगत उठकी झाडं आणि त्याच्याही खाली गवत अशा प्रकारचे एकावर एक 4 थर आहेत. आणि त्यातून काही झाडं ही डोकं बाहेर काढतात म्हणजे हा जो कॅनोपीचा थर आहे त्याच्याही बाहेर ती आलेली आहे. अशा तऱ्हेनं काही अधूनमधून ही डोकं बाहेर काढणारी झाडं असतात. तर ही जी रचना आहे ही त्यांना एकदा सांगितली. आणि ही अशी रचना का आहे तर दररोज पाऊस पडतो आणि दररोज प्रचंड उष्णता आहे. वनस्पतीच्या वाढीला अत्यंत योग्य परिस्थिती भरपूर ऊन आणि भरपूर पाऊस त्यामुळे ही स्थिती उद्भवलेली आहे. आणि झाडांमध्ये स्पर्धा आहे, देर इज कॉम्पिटिशन देअर वाढण्याची सूर्यप्रकाशासाठी. आणि त्यामुळे अशा प्रकारे एक वरचा थर आणि ही जी खालची झाडं आहेत
यांना कमी सूर्यप्रकाश चालतो, अंधारासह ती उगवू शकतात अशा प्रकारची त्यांची पानांची रचना आहे. आणि मग जमिनीलगत एक ग्राउंड स्टोरी ज्याला म्हणता येईल, तर अशा प्रकारे भारतीय अरण्यांची सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर काढू शकता. आता हे स्ट्रक्चर का काढायचं, तर पुढचा मुद्दा वन्यजीवन. या प्रत्येक अरण्यामध्ये वन्यजीवन काय आहे? आता प्रत्येकाचं वन्यजीवन वेगळं आहे, लक्षात घ्या. म्हणजे सह्याद्रीमध्ये सापडणारं वन्यजीवन वेगळं आहे, राजस्थानच्या वाळवंटातलं वेगळं आहे, हिमालयातलं वेगळं आहे, आणि या खाजण जी आहेत अरण्य त्यातलं वन्यजीवन वेगळं आहे. आणि त्यांना वन्यजीवन सांगताना स्पेसिफिक उदाहरणं दिली, एक एक दोन दोन, खूप द्यायची नाही, भरमसाठ त्यांना काही सांगायचं नाही, पण एक एक उदाहरण द्यायचं त्यातलं. उदाहरणार्थ विषुवृत्तावर माकडांची संख्या अतोनात आहे. त्याचं कारण माकडांना योग्य निवास तिथे उपलब्ध आहे. झाडं जी आहेत एकाते वेली झाडं आणि ही जी रचना आहे मजल्यांची, ही माकडांसाठी आदर्श आहे. त्यामुळे जगामध्ये माकडांची सर्वाधिक विविधता, सर्वात जास्त विविधता ही विषुवृत्तीय अरण्यामध्ये आणि त्या पाठवड आपल्या अरण्यांमध्ये मोसमी अरण्यांमध्ये दिसून येते. तर हे त्यांना सांगायचं. त्यानंतर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांची संख्या प्रचंड असते इथे, आणि विषुवृत्तीय जंगलामध्ये मोठे प्राणी कमी सापडतात आवडवी आकारानं. त्याचं कारण जागा आहे, त्यांना वावरायला जागा नाही. हत्ती तुम्हाला विषुवृत्तीय अरण्यात क्वचित सापडेल. तो विषुवृत्तीय अरण्य संपल्यानंतरच्या सेवाना प्रदेश किंवा मोसमी अरण्यांच्या प्रदेशात आहे. तर अशा प्रकारे सापडणाऱ्या प्राण्यांचे आकार कमी असतात आणि दलदलीचं प्रमाण मोठं आहे विषुवृत्तावर. त्यामुळे पाण्याशी संबंधित विविधता जास्त आहे. आणि मग ॲमेझॉन नदीचं उदाहरण तुम्ही देऊ शकता, दक्षिण अमेरिका, कॉंगो नदी आफ्रिकेमध्ये, आणि मग दक्षिण आग्नेय आशियातल्या काही महत्त्वाच्या नद्या, असं तुम्ही उदाहरण त्यांना देऊ शकता. आता वनस्पतींची विविधता जी आहे ती सांगताना तुम्ही प्रजाती त्यांच्या स्पीशीज जर सांगितल्या, आणि त्याची गंमत अशी आहे की आकडेवारी सहज उपलब्ध आहे इंटरनेटवर, विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना जैवविविधता कमी होत जाते, हे लक्षात घ्या. म्हणजे मी पक्ष्यांचा माझा अभ्यास विषय असल्यामुळे, तर या नकाशामध्ये पनामा कालवा जो आहे तिथून अमेरिकेचं शेवटचं टोक म्हणजे अलास्का उत्तरेला ध्रुवाच्या जवळ पक्ष्यांची संख्या कशी कमी होत जाते याचा तो नकाशा आहे. आणि पनामा म्हणजे विषुवृत्ताला जवळ, पनामा कालवा जिथं राहतो तो पनामा देश, तिथे 650 प्रकारचे जातींचे पक्षी. आणि जसजसं उत्तरेकडे तुम्ही सरकत जाता, मग काय हे तुमचं ग्वाटेमाला, मग काय कोस्टारिका, मग काय मेक्सिको आला. मेक्सिकोमध्ये हे प्रमाण 650 वरून 350 असं होतं. तुम्ही अमेरिकेत प्रवेश केला की ते 250 येतं. आणि सर्वात कमी पक्षी त्या अलास्काच्या टोकाला 222 का काहीतरी आहेत. म्हणजे 650 वरून 222 म्हणजे विषुवृत्तावर जेवढे सापडतात प्रजाती त्यांच्या 1/3 प्रजाती ध्रुवाजवळच्या प्रदेशात सापडतात. तर हा ट्रेंड सगळ्या जगात आहे. हा सह्याद्रीमध्ये पण आहे. सह्याद्रीचा दक्षिणेकडे विविधता जास्त आहे, जसजसे उत्तरेकडे जावे तसतसे विविधता कमी होत जाते. तर मुलांना हे हा एक्झरसाइज द्यायला हरकत नाही की विविधता, पक्ष्यांची विविधता, प्राण्यांची विविधता. उदाहरणार्थ पुणे परिसरामध्ये साधारण 350 प्रकारचे पक्षी सापडतात. समजा खंडाळ्याला थोडे 25 जास्त इथल्यापेक्षा. दक्षिणेकडे, अगदी दक्षिणेकडे केरळ किंवा तमिळनाडूच्या सीमेवर 550-600 प्रकारचे पक्षी सापडतात. आणि जसं जसं तुम्ही उत्तरेला जाल, कर्नाटक, मग गोवा, मग महाराष्ट्र आणि गुजरातमधला जो डांग जिल्हा आहे जिथे सह्याद्री संपतो, तिथे सर्वाधिक कमी पक्ष्यांची विविधता आहे. तर हा जो ट्रेंड आहे विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जैवविविधता कमी होण्याचा, तर हा आपल्याकडे पण दिसतो. आणि मग त्यांना तुम्ही जर आता साधारण एव्हरग्रीन, सेम एव्हरग्रीन, डेसिड्युअस या टाईपचं मी क्लासिफिकेशन तुम्हाला सांगितलं, त्याच्याऐवजी तुम्ही अजून सोपेपणा केला की जंगल म्हणजे फॉरेस्ट, वन अरण्य फॉरेस्ट, ग्रास अँड स्क्रब म्हणजे गवताळ प्रदेश आणि काटेरी वन, त्यानंतर वाळवंटी प्रदेश, सागर किनारी प्रदेश आणि उंच पर्वत, असं जर तुम्ही क्लासिफिकेशन केलं, तर जंगल म्हटल्यानंतर काय, त्याच्यात सापडणारे काही भारतातले प्राणी, आपल्याकडची उदाहरणं देणं जास्त
गरजेचं आहे, म्हणजे वाघ आणि जंगल यांचं जवळचं नातं आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर माळरान जर म्हटलं आपण तर हरणं विविध प्रकारची, विशेषतः काळेविट, एकच त्यातला मत असा पक्षी किंवा प्राणी घ्यायचा की ज्याचं त्या संबंध आहे त्याचा. तर माळरान म्हणलं की एक तर वाघ घेता येईल किंवा माळढोक घेता येईल, दोन्ही भरमसाठ त्यांना सांगायचंच नाही, एक तर आपल्याही लक्षात राहत नाही त्यांच्याही लक्षात राहत नाही, एक एक दोन दोन उदाहरणं द्यायची. त्यानंतर वाळवंट म्हटलं राजस्थान गुजरात की चिंकारा नावाचा हरिण आहे, तिथे खास सापडणारे काही डेझर्ट फॉक्स वाळवंटातला म्हणून एक कोल्ह्याची जात आहे तिचा संदर्भ देता येईल. आणि सुचिपर्णी अरण्य म्हटले की तुम्हाला मस डियर ज्याला कस्तुरी मृग म्हणतात ते त्या सुचिपर्णी अरण्याच्या प्रदेशात सापडणारा प्राणी आहे. आणि मँग्रोव किंवा काजळातलं अरण्य तर तिथे पाण मांजर या नावाचा प्राणी आहे, ऑटर ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. तर असं ते जंगल आणि त्याला जोडलेला एक प्राणी, अशा जोड्या तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा तू जोड्या लाव की ते जंगल जंगलाचा प्रकार आणि त्याला जोडलेला प्राणी. त्यानंतर काही एक्झरसाइजेस मला माहीत नाही कितपत तुम्ही घेऊ शकता, पण आम्ही आमच्या आवारामध्ये कॉलेजच्या आवार मोठा आहे आणि मागे टेकडी आहे, तर आम्ही त्यांना क्वाड्रॅट या नावाची एक पद्धत शिकवतो, म्हणजे 10 मीटर बाय 10 मीटर चौकोन घ्यायचा आणि त्या चौकोनातली झाडं मोजायची किती झाडं आहेत, म्हणजे साधारण झाडांची घनता तुम्हाला कळू शकते. मग आमच्या आवारात अनेक जागा आहे, म्हणजे बॉटॅनिकल गार्डन आहे, टेकडी आहे, टेकडीवर आम्ही बरीचशी झाडं लावली आहेत, काही ठिकाणी झाडं तोड पण झालेली आहे आसपासच्या लोकांकडून, मग असे उघडे बोडके भाग कुठले आहेत. मग 4-5 ठिकाणी ती मुलं 10 बाय 10 मीटरचा क्वाड्रॅट घेतात. क्वाड्रॅट म्हणजे हा जो चौकोन आहे 10 बाय 10 मीटरचा त्याला क्वाड्रॅट असं म्हणतात. आणि मग तिथली झाडं मोजायची, त्याच्यावरनं तुम्हाला कोणत्या भागात जास्त झाडं आहेत, कोणत्या भागात कमी आहेत, घनता कुठे जास्त आहे, घनता कुठे कमी आहे हे कळू शकतं. किंवा आमच्या कॉलेजच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मुलं चालत जातात, म्हणजे मागचं गेट आमचं आणि पलीकडचं गेट याच्या हे 750 मीटर अंतर आहे, पाऊण किलोमीटर, कॉलेजचा कॅम्पस खूप मोठा आहे, एक तास लागतो. आणि मग दोन्ही बाजूला दिसणारे पक्षी, कोणते पक्षी दिसत आहेत दोन्ही बाजूला, आणि दोन्ही बाजूला म्हणजे साधारण 10-20 मीटरपर्यंत दिसणारे पक्षी, फार लांबपर्यंत घ्यायचे नाही. आणि मग काही भागात चांगली झाडी आहे, काही भागात मध्येच इमारती लागतात, मध्येच मैदानाचा भाग लागतो, आणि मग पक्षी बदलतात. जिथे झाडं आहेत तिथे दिसणारे पक्षी जे आहेत ते मैदानाचा भाग जिथे लागतो तिथे दिसत नाहीत, झाडं आहेत तिथे हॉर्नबिल म्हणजे धनेश खूप दिसतात, आणि जिथे मैदानाचा भाग आहे तिथे घारी आणि कावळे खूप दिसतात. असं ते थोडा बदल तिथल्या तिथे 750 मीटरमध्येच त्यांना बदल दिसतो, म्हणजे निवास बदलला की प्राणी बदलतात किंवा जैवविविधता बदलते, त्याचा हा एक साधा सोपा हे करता येईल, एक्झरसाइज करता येईल. आता तिसरी शेवटची गोष्ट राहिली मनुष्य प्राणी. मोसमी हवामान प्रदेशामध्ये वाळवंटीपासून ते दाट जंगलापर्यंत विविध प्रकारचे प्रदेश आहेत. आता आधुनिक माणसाचा दाखला द्यायची गरज नाही, म्हणजे जयपूर हे वाळवंटामध्ये असलेलंच गाव आहे ऑलमोस्ट, पण जयपूरमधली लोक जे जीवन जगतायत तेच पुणेकरही जगतायत, आणि ते चेन्नईतली लोकही जगतायत, तेच कलकत्त्यातली लोकही जगतायत. शहरीकरणामुळे एक प्लॅटो झाला आहे, सगळं एक समान होत आहे शहरीकरणामुळे, त्याचे काही फायदेही आहेत काही तोटेही आहेत. म्हणजे काही दिवसांनी मुंबई, न्यूयॉर्क, टोकियो सगळीकडे माणसं एकाच पद्धतीचं जीवन जगणार आहेत, आत्ता ती जगायला सुरुवात झालेलीच आहे त्यांची, एकाच पद्धतीचं जेवण खाणार आहेत. त्यामुळे शहरी भागाकडे फार लक्ष द्यायचं नाही, ग्रामीण लोक कशी जगतायत, कारण ग्रामीण लोक आणि विशेषतः आदिवासी हे निसर्गाला प्रतिसाद देत असतात त्या त्या भागातल्या. त्यामुळे तुम्ही भारतातले आदिवासी आणि विविध भागात राहणारे आदिवासी असं जर तुम्ही घेतलं, म्हणजे उदाहरणार्थ एक सदाहरित अरण्य दक्षिण भारतातलं, सदाहरित अर्धसदाहरित दोन्ही एकत्र विचार करतो आपण, कारण त्याचं एक मर्ज होतात एकमेकांमध्ये अशी त्याची सीमारेषा दाखवता येत नाही. तिथे राहणारे आदिवासी काही निवडायचे, 1-2-3 जाती, मग ते खाली काय तोडा असतील किंवा अजून काय पुजारी आहेत किंवा काय 3-4 जाती आहेत तिथे. त्यानंतर मध्य भारत जो आहे म्हणजे जिथे डेसिड्युअस फॉरेस्ट आहे, मध्य भारत सगळं डेसिड्युअस फॉरेस्ट, विदर्भ वगैरे हा सगळा डेसिड्युअस फॉरेस्ट आहे, तिथं राहणारे गोंड निवडा,
त्यानंतर राजस्थानच्या वाळवंटात राहणारे मीणा जे आहेत ते निवडू शकता तुम्ही, आणि हिमालयात राहणारे बकरवाल किंवा गुजरवाल, म्हणजे एक अतिदाट जंगल झालं, एक मध्यम झालं, साधारण मध्यम दाटीचं जंगल विरळ, एक अतिशय विरळ प्रदेश झाला, आणि एक झाला हिमालय, आणि अजून एक तुम्हाला हवा असेल तर अंदमान निकोबार बेटं आणि सर्वात दाट जंगल भारतातलं हे अंदमान निकोबारमध्ये सापडतं. आणि मग तिथल्या ह्या पाच आदिवासी जाती निवडल्या तर प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे. अंदमान निकोबारमध्ये ओंजे आणि जारावा अशा दोन जमाती आहेत की ज्या जगातल्या मोस्ट अमॉंग दी मोस्ट प्रिमिटिव्ह ट्राईब समजल्या जातात. जगातील सर्वाधिक प्राचीन जर कुठल्या राहत असतील जमाती, त्यांच्या ज्या काही 15-20 जमाती जगात आहेत त्यातल्या ह्या दोन भारतामध्ये आहेत. त्यांची लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. फक्त लंगोट त्यांच्या अंगावर हे वस्त्र आहे, त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क नाही, तो येऊ दिलेला नाही सरकारने, कारण आपल्याला स्वाईन फ्लू झाला आणि आपण तिथे गेलो तर त्यांचं काय होईल. त्यामुळे ते त्यांना स्वतंत्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र काही एक राखीव प्रदेश ठेवलेला आहे त्यांची लाईफस्टाईल जतन होण्यासाठी. आता हा वादाचा मुद्दा असू शकतो की तिथे जसं जतन व्हावी का नाही, त्यांच्यातल्या कोणाला सूटबूट घालायचा असेल तर का नाही घालायचा, त्यांनी आयुष्यभर लंगोटावरच का राहायचं, असं पण वादाचा मुद्दा असू शकतो. पण सध्या तरी सरकारनी त्यांचं जतन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नात सरकार आहे. मग खाली ह्या निलगिरी भागातल्या दाट जंगलातल्या काही जमाती, त्यांची लाईफस्टाईल काय आहे, मग आपल्या ज्या गोंड आहे त्यांचं लाईफस्टाईल काय आहे, असं करत करत तुम्ही हिमालयापर्यंत गेलात तर आमूलाग्र बदल कशा कशात आढळून येईल तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे आहेत. ओंजे आणि जारावा शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी, तीनच व्यवसाय आहेत त्यांचे. आणि मासेमारीची पद्धत काय तर भाला, भाल्यानी उथळ समुद्रामध्ये उभं राहायचं आणि पायाच्या आसपास मासा आला की नजर एवढी तीक्ष्ण आहे की त्याला भाल्यानी त्याचा वेध घ्यायचा. हे जे काही आहे त्यांचं कौशल्य जे इतर कुठल्याही जमातीमध्ये नाही आहे, अशा या पद्धतीनं इतर कोणी शिकार भारतातले इतर आदिवासी करत नाही, आणि याला इतकं प्रचंड स्किल लागतं या प्रकारच्या शिकारीला, म्हणजे तिथे जन्मच तिथे झाला पाहिजे या प्रकारचे स्किल ॲक्वायर करायला. तर असं म्हणजे शिकारीच्या पद्धतीसुद्धा प्रत्येक जमातीच्या वेगळ्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे डॉक्टर माधव गाडगिळांनी आणि कैलाश मल्होत्रा, नामवंत अँथ्रोपॉलॉजिस्ट भारतातले, या दोघांनी मिळून तीन जमातींचा अभ्यास केला ह्या दुष्काळी भागात राहणाऱ्या, आणि त्यांच्या असं लक्षात आलं तिन्ही जमातींचे प्रमुख व्यवसाय वेगळे होते पण सेकंडरी व्यवसाय जो होता द्वितीय हा शिकार होता. पण शिकार करण्याची तिन्ही जमातींची पद्धत एकाच भागात राहून सुद्धा वेगळी होती, आणि त्यांनी एकमेकांमध्ये वाटणी करून घेतली होती की तुम्ही हरणं मारणार का, मग आम्ही हरणं नाही मारणार, मग आम्ही ससे मारू, तुम्ही ससे मारणार का, मग आम्ही घोरपडी मारू. सगळ्यांनीच हरणं मारायला सुरुवात केली तर हरणं लवकर संपतील, सगळ्यांनी ससे मारायला सुरुवात केली तर ससे लवकर संपतील, म्हणून त्यांनी ही वाटणी. आणि ही काही कोणी कायदा केलेला नव्हता कोणी, ही त्या ओव्हर द पिरियड जी काही लाईफस्टाईल डेव्हलप झाली त्याच्यामध्ये ही हे वाटप झालेलं होतं हे लक्षात घ्या. तर अशी उदाहरणं जगभरात सर्वत्र दिसतात की तुमचा जो परिसर आहे त्यातले रिसोर्सेसचं वाटप. म्हणजे एक माझा गाव बदलापूर नावाचं पुस्तक आहे, चापेकर नावाचे प्रसिद्ध लेखक, त्यांनी हे पुस्तक 80 वर्षांपूर्वी लिहिले आहे, मला वाटतं 32 किंवा 34 सालचं पुस्तक आहे. आणि अशा प्रकारचं गावाचं केवळ जातींचं वर्णन नाही तर तिथला भूगोल, तिथला निसर्ग, तिथलं जंगल, आसपास राहणारे आदिवासी यांचाही आढावा या पुस्तकात घेतला आहे. हे क्लासिक समजलं जातं मराठीतलं हे पुस्तक, माझा गाव बदलापूर, आमचा गाव बदलापूर. या पुस्तकामध्ये त्यांनी एक अख्खा चॅप्टर आदिवासींवर लिहिलेला आहे. आणि बदलापूरच्या परिसरात टेकड्या आहेत, तिथे ठाकर राहतात आणि कातकरी पण राहतात. मग त्यांच्या लाईफस्टाईल कशी वाटून घेतली त्यांनी, दोघंही जंगलात राहणारे असून सुद्धा त्यांनी वाटप कसं केलंय तिथल्या रिसोर्सेसचं जंगलातल्या, इतकं सुंदर दिलंय त्यांनी त्याच्यामध्ये की त्या रिसोर्सेसवर दबाव येता कामा नये, हे दोघांनाही पुरले पाहिजे. अशा प्रकारची त्यांची ती रचना आहे, ते त्यांनी या पुस्तकामध्ये खूप छान लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एक एक आदिवासी भारताच्या ह्या प्रमुख भागातला निवडला तर प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी, घरांची रचना, अंगावरची वस्त्र घालण्याची पद्धत, अन्न त्यांचं, त्यांचं शिकार करण्याची पद्धत, त्यांचे व्यवसाय हे वेगवेगळे आहेत. म्हणजे जग बकरवाल आणि गुजरवाल पश्चिम हिमालयातल्या ज्या ज्या आदिम जमाती आहेत हे मेंढ्या आणि गुरं पाळतात,
लक्षात. आणि मग त्यांचा व्यवसाय जो आहे तो त्याच्याशी जोडलेला आहे. म्हणजे मेंढ्यांचं मांस विकायचं, मेंढ्यांची लोकर विकायची, गाईचं दूध विकायचं. आणि हिवाळ्यामध्ये खाली यायचं पायथ्याशी, कारण वरचे उतार जिथे कोरोना आहे ते वाळून तिथे बर्फ आता साचलेला आहे. आणि उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून कोरोना निर्माण झाली की पुन्हा वर जायचं, असं ते वर खाली करायचं. याला इंग्रजीमध्ये ट्रान्स ह्युमन्स म्हणतात, मराठीमध्ये घोष यात्रा असं याचं नाव आहे, ट्रान्स ह्युमन्स. आपल्याकडे धनगर लोक पावसाळ्यामध्ये त्यांच्या गावात राहतात, गावाच्या परिसरात. त्यांची गावं ही पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आहेत. आणि पावसाळा संपल्यानंतर एक महिनाभर गवत असतं त्या परिसरात. ते गवत वाळायला लागलं की आपली मेंढ्या घेऊन, सगळा वाडबिस्तरा घेऊन, घोड्यावर आपला संसार टाकून ही मंडळी पश्चिम घाट प्रदेशात किंवा मावळामध्ये येतात. आणि मग इकडच्या खेड्यांमध्ये मेंढ्या बसवायच्या, त्या बदल्यात त्यांना काही अन्नधान्य किंवा काय काय मिळतं. आणि इकडे मुक्काम 6-8 महिने करायचा. आणि पावसाची चाहूल लागली की पुन्हा एकदा आपल्या गावाला जायचं. तर हे सुद्धा एक प्रकारचं घोषयात्रा किंवा ट्रान्स ह्युमन्सच आहे लक्षात. तर अशा प्रकारे आता काही साधे सोप्या गोष्टी आपल्याला करता येतील. साधा एक डोंगराचा उतार बघितला तर त्या उतारावर उताराचा एक स्केच काढायचं आणि त्या उतारावर त्याचे भाग पाडायचे आणि त्या उतारावर कोणत्या प्रकारचं वनस्पती जीवन आहे असंही तुम्ही, आणि उतारानुसार वनस्पती जीवन बदलतं. माथ्यावर जंगल आहे, कडेला कारवी आहे, कडा असेल तर काहीच नाही. आणि मग खाली पायथ्याचा उतार सुरू झाला की पुन्हा थोडे थोडे जंगल आहे आलं लक्षात. तर अशा काही सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही मुलांना सांगू शकता. म्हणजे आम्ही काय काय प्रयोग केले तर ट्रेनमध्ये एकदा इथून आम्ही मनमाडला चाललो होतो. मुलांना म्हटलं की खिडकीत जागा आहेत ना, कडेच्या ज्या याच्या खांब आणि तारा आहेत टेलिफोनच्या त्याच्यावर कोणते पक्षी बसतील एवढं बघा. आणि खाली काय हॅबिटॅट आहे, निवास काय, खाली शेत आहे, वाढरण आहे, गाव आहे का पाणी आहे. ती मुलं बसली इकडच्या खिडकीत आहे तिकडच्या खिडकीत आहे. आणि त्यांनी इथून दौड, मग तो कंटाळा आला त्याला, मग दौडवरनं पुढचा मुलगा नगरपर्यंत, त्याला कंटाळा आला, मग तिसरा मुलगा, असं. आणि त्यांनी डेटा गोळा केला, एक छान लेख तयार झाला. तारेवरचे पक्षी, रेल्वेच्या कडेला बसणारे तारेवरचे पक्षी, असा एक लेख तयार झाला. आणि मग खाली कोणता हॅबिटॅट आहे हाही सांगितलं होतं त्यांना. मग त्याचं त्यांनी अनालिसिस केलं, किती टक्के शेती, किती टक्के माळ, किती टक्के पाणी होतं वगैरे वगैरे. तर असे सोपे सोपे प्रयोग खूप करता येण्यासारखे आहेत. म्हणजे साधं सिंहगडच्या पायथ्याकडून वर चढत जायचं तर वनस्पती कोणत्या लागतात आणि जंगलाचा प्रकार कसा बदलत जातो, दाट जंगल कुठे, कारवी कुठे सुरू होते. कारवी सह्याद्रीमध्ये 2500 फुटाला सुरू होते आणि 4000 फुटाला संपते. तुम्ही कुठल्याही घाट रस्त्याने कोकणातून या, कारवी सुरू झाली की डोळे झाकून सांगू शकता तुम्ही की इथे 2500 फूट सुरू झाले समुद्र सपाटीपासून. आणि कारवी संपली की डोळे झाकून खात्रीशीर आहे की 4000 फूट संपले. पुण्याच्या परिसरात काही झाड आहे, धावडा उदाहरणार्थ 2000 फुटानंतर सुरू होतो धावडा. कुठलीही टेकडी तुम्ही चढून जा पुणे परिसरातली, धावडा तुम्हाला खाली दिसणार नाही कुठे, 2200 फुटानंतरच धावडा दिसेल. तर असे उंचीनुसार वनस्पती बदलत असतात, त्याचा एक्सरसाइज करता येईल. किंवा एखादा समुद्र किनारा घ्यायचा आणि त्याचं स्केच तुम्ही काढू शकता. साधारण रचना आपली समुद्र किनाऱ्यांची अशी आहे, अशी रचना आहे. आणि हा समुद्र आहे बरोबर, आणि ही जमीन आहे, ही सगळी जमीन आहे. तर प्रत्येक ठिकाणी 2 भूशिरं पुढे आलेली असतात आणि भूशिराच्या मध्ये समुद्राचा आत आलेला भाग असतो आणि इथे चौपाटी असते, पुळण. पुळणाच्या मागे माणसांनी लावलेलं प्लांटेशन सुरूच असेल, खळशेरणी असेल, नारळी पोफळीच्या बागा असतील, आणि त्याच्या मागे शेती आणि घर आणि वाड्या. आणि मग कुठेतरी जर एखादी खाडी येऊन मिळत असेल तर खारफुटीचं जंगल खाडीच्या काठाने तोंडात. स्टँडर्ड रचना आहे, स्टँडर्ड. तुम्ही कुठेही जा मुंबई ते कन्याकुमारी,
या प्रकारची रचना असते तर तुम्ही ही रचना एक कच्ची त्यांना सांगायचं की चौपाटीवर जायचं तर नुसतं पाण्यात भिजायचं नाही हे बघा म्हणून कच्चा नकाशा त्यांना करायला सांगायचा कच्चा नकाशा करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही त्यांच्या वर्गापासून करू शकता मुलांना सांगायचं वर्गाचा नकाशा कर त्या प्रत्येक मुलाला आणि मग वर्गामध्ये तुझा बाकडा दाखव समजा वर्गात चार रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत समजा काय सहा बाकडे तर त्याला म्हणायचं तुझा एक्झॅक्टली बाकडा तू बसलाय तो दाखवायचा आणि मग खिडक्या कुठे आहेत मुख्य दार कुठे आहे सरांचं किंवा मॅडमचं टेबल कुठे आहे कपाट ठेवलं आहे का एखाद्या कोपऱ्यामध्ये असा एक कच्चा नकाशा त्याला करायला सांगायचा दुसरा त्याला करायला सांगायचा शाळेच्या परिसराचा शाळेची इमारत कशी आहे पाण्याची जागा कुठे आहे टॉयलेट्स कुठे आहेत मैदान कुठे आहे तिसरा नकाशा तयार करायला सांगायचं की घरापासून शाळेपर्यंत सायकलनी येतो चालत येतो बसनी येतो काढतो सगळा रस्त्याचा नकाशा आणि त्यातली महत्वाची ठिकाणं दाखव मग एखादा महत्वाचा चौक असेल पूल असेल एखादं स्टोअर असेल एखादं मंदिर असेल काय जे असेल ते दाखव म्हणायचं त्याला तर अशा प्रकारे आणि हे आपल्याला रक्तात आहे आपल्या हे लहान मुलांना छोटं मूल ज्याला बोलता येत नाही त्याला खाऊच्या डब्यांचं स्थान माहीत असतं घरातलं भूगोलाचा अभ्यास तिथे सुरू होतो त्या मुलाला बरोबर खाऊचा डबा माहीत असतो ते तुम्हाला खेचत घेऊन जातं आणि ते त्याला बोलता येत नसतं म्हणून तो डबा दाखवतो हा डबा त्याला बरोबर ते लोकेशन माहीत असतं भूगोलाचा अभ्यास हा आपण आपल्या रक्तातच आहे आणि तिथून तो सुरू होतो